मित्रांनो, नवरात्र उत्सवचा जो आता सण येत आहे त्याच्यासाठी आपल्याला पोलीस खात्याकडनं परमिशन घ्यावी लागते. आणि जर आपण ते समजा पोलीस खात्याच्यासाठी आपण त्या संबंधित पोलीस स्टेशन मध्ये जायचं, मग तिथं ते वेळ जास्त जातो, तर त्याच्यासाठी जे आहे शासनाने आपल्याला ऑनलाईनची एक सेवा म्हणजे आपण अप्लाय करू शकतो, त्याच्यामध्ये आपला वेळ वाचणार आहे. आपण आपल्याला ऑनलाईन करायचं आहे तर म्हणजे आपली जी तिथं जाऊन जो आपला टाइमपास होणार आहे, तर वेळ वाया जाणार आहे ते जाणार नाही. तर चला आज आपण यामध्ये नवरात्र उत्सव साठी आपण ऑनलाईन अप्लिकेशन कसं करायचं ते पाहूया. मित्रांनो, नवरात्र उत्सवची जी परमिशन आहे ती आपण जर ऑनलाईन करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला mahapolis.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. याचे लिंक मी माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये देईन, तिथनं तुम्ही फॉलो करू शकता. आता याच्यानंतर मग तुम्हाला जे आहे स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जो पोलीस आयुक्त आहे तो इथं सिलेक्ट करायचा आहे, किंवा तुमचा जो जिल्हा आहे त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं, जसं मी इथं ठाण्याला क्लिक करतोय, ठाण्यावरती क्लिक केल्यानंतर ठाण्यामध्ये मग पुन्हा जे आहे नवी मुंबई पोलीस आयुक्त आहेत, ठाणे शहर पोलीस आयुक्त आहेत, ठाणे ग्रामीण आहे, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त, ह्या एवढे म्हणजे त्याच्यामध्ये आयुक्त आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये. तर चला माझा जो म्हणजे ठाणे शहर हा ज्युरिडिक्शन येतो, तर त्याला सिलेक्ट केल्यानंतर मग तुम्हाला जे आहे इथं सगळी माहिती जी आहे तिथे स्क्रोल डाऊन करून आता इथं जे आहे तुमचा सिटीजन्स पोर्टल, सिटीजन्स पोर्टलला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. तर इथं दुसऱ्या विंडो मध्ये ओपन होईल. आता इथं बघा, तुम्ही याला ड्रॉप म्हणजे स्क्रोल डाऊन केला तर तुम्हाला इथं नवरात्र फेस्टिवल परमिशन म्हणून परमिशन अप्लिकेशन वरती आपल्याला क्लिक करायचंय. आता या प्रकारे हे क्लिक केल्यानंतर आता इथं CCTNS म्हणजे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम या वेबसाईटवरती घेऊन जातो. आता या सिटीजन्सचं पहिले आपल्याला लॉग इन क्रिएट करावं लागेल, तर इथं क्रिएट सिटीजन्स लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं जी आहे ती आपली माहिती प्रॉपरली भरून घ्यायची आहे, नाव, त्याच्यानंतर वडिलांचं नाव किंवा हजबंडचं नाव, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या भरून घ्यायच्या आहेत. या लाल जी सिग्ने साईन दिसते ती तुम्हाला मॅन्डेटरी आहे, तर ते जेवढे मॅन्डेटरी आहे ते तुम्हाला भरायचंच आहे. त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस वगैरे, बर्थ डेट वगैरे ही सगळी तुम्हाला इथं भरायची. आता इथं मेन जे आहे तर ID आणि पासवर्ड, तर ID ही तुम्हाला तुमच्या पसंतीची क्रिएट करायची. आता जसं एक्झाम्पल XYZ123 म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यू आणि स्पेशल कॅरेक्टर म्हणून असा 6 किंवा त्याच्यापेक्षा जास्त डिजिटचा तुम्ही इथं ID क्रिएट करू शकता. आणि पासवर्ड पण तुम्हाला तुमच्या पसंतीचाच करायचे. आता जसं एक्झाम्पल इथं citizen@123 म्हणजे एक कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर्स, स्पेशल कॅरेक्टर, न्यूमरिकल व्हॅल्यू अशाचा सगळ्यांचा म्हणजे मिळून 6 किंवा त्याच्यापेक्षा जास्त डिजिटचा तुम्हाला पासवर्ड जे आहे ते निवडायचे आणि ते पुन्हा कन्फर्ममध्ये लिहायचे. त्यानंतर कॅप्चा टाकून आणि मग सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचा लॉग इन ID हा तयार झालेला असतो. आता चला माझ्याकडे ऑलरेडी लॉग इन ID आहे, तर मी इथं युजर नेममध्ये माझा युजर नेम टाकतो, इथं पासवर्ड करून आणि लॉग इन केल्यानंतर इथं तुम्हाला जे आहे आता सिटीजन्सवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला इथं विविध इन्फॉर्मेशन, विविध ऑनलाईनचे सर्व्हिसेस पाहायला भेटते. आता आपल्याला नवरात्र फेस्टिवल परमिशन पाहिजे तर हा लास्टवरती आपण याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या प्रकारे हा पेज दिसेल. आता इथं नेम ऑफ द नवरात्र मंडळ, मंडळाचं आपल्याला इथं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस ऑफ नवरात्र मंडळ, मग नवरात्र मंडळचा जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथं द्यायचा आहे. त्याच्यानंतर प्रेसिडेंटचं नाव, प्रेसिडेंटचा ॲड्रेस, त्याच्यानंतर इथं प्रेसिडेंटचा मोबाईल नंबर. ते झाल्यानंतर मग तुम्हाला इथं जे तुमचे दोन सभासद आहेत मंडळाचे तो त्यांची नावं आणि ॲड्रेस मोबाईल नंबर ते द्यायचे. आता इथं तुम्हाला कमीत कमी दोन सांगितले, तुम्ही दोनपेक्षा जास्त पण जे तुमचे मंडळाचे सदस्य आहेत त्यांची नावं इथं देऊ शकता. आता याच्यानंतर मग तुम्हाला हे तुमचं जो मंडळ आहे तो कोणत्या साली तुम्ही स्थापन केलेला आहे तर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर तो वर्ष सिलेक्ट करायचं, डेट जर माहिती असेल तर ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं, नुसतं वर्ष पण केलं तर चालतंय. आता इथं तुमचं चॅरिटी कमिशनर,
तर हे जर तुमचं धर्मदाय आयुक्ताचं जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा इथं जो स्टेट आला, त्याच्यानंतर तुमचा जिल्हा आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशन, हे तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण हे पोलीस स्टेशन सिलेक्ट करतो, आता जसं आपण पाहिलं का ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजे ठाणे पोलीस, ठाणे ग्रामीण पोलीस, वसई विरार भाईंदर पोलीस, त्याच्यानंतर नवी मुंबई, तर इथं तुम्हाला जो डिस्ट्रिक्ट आहे तो प्रॉपर नेमकं म्हणजे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो पोलीस स्टेशन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. इथं लक्षात घ्या, नाहीतर आपण भलतंच डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू आणि भलतंच पोलीस स्टेशन नाम म्हणजे साम्य असलेला पोलीस स्टेशन आपण मग तिथं सबमिट केल्यावरती ते तुम्हाला तिथं अवघड होणार आहे. तर तसं न करता एकदा आपण इथं प्रॉपर लक्ष ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर आता इथं जो आपण ऑनलाईन करतोय तो मग त्याचे इन्फॉर्मेशन टाकायचे. जर प्रेसिडेंट स्वतःच करत असेल तर त्यांनी स्वतःचाच पुन्हा इथं त्याच्या अनुरूप माहिती इथं द्यायची आणि त्याचा फोटो जो अप्लाय करणार आहे म्हणजे हे ऑनलाईनसाठी, जो म्हणजे मंडळाचा कोणताही सदस्य इथं अप्लाय करू शकतो. तर मग जो पण सदस्य अप्लाय करणार असेल तर त्याचा फोटो आणि त्याच्या रिलेटेड माहिती या कॉलममध्ये भरायची. आता इथं मंडप ओनरचं नाव तुम्हाला माहीत असेल तर लिहायचं आहे आणि जर नसेल तर सोडू शकता, ते मॅन्डेटरी नाही आहे. परंतु शक्यतो मंडप ओनरचं पण नाव लिहिलेलं म्हणजे पोलिसांच्या रेकॉर्डला त्यांचं नाव वगैरे असलं तर काही प्रॉब्लेम वगैरे झाला असल्यास तर त्यांना म्हणजे ते इझी पडते. त्याच्यानंतर मग इथं तुम्हाला मंडप, मंडपाची लेंथ किती, रुंदी किती, उंची किती, त्याच्यानंतर तुम्ही जे स्टेज लावणार आहे तर त्याची स्टेजची लांबी रुंदी आणि उंची ही तुम्हाला इथं भरायची आहे. त्याच्यानंतर मग तुमचा मूर्तिकारचं नाव तुमच्याकडं तुम्हाला माहीत असेल तर लिहायचं आहे, जर नसेल तर ते सोडून देऊ शकता. त्याच्यानंतर मूर्तीची मग लांबी रुंदी आणि उंची ती तुम्हाला इथं मेन्शन करायची. ती मॅन्डेटरी नसला तरी तिथं मेन्शन करा, कारण ते हे इम्पॉर्टंट आहे उंचीच्या संदर्भात. त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमची जी देखावा आहे या उत्सवामध्ये, तुम्ही जे काही देखावा देणार आहे तर त्याचा सब्जेक्ट काय आहे, विषय काय आहे तो लिहायचा आहे. आणि त्याच्यानंतर जो तुमचा म्हणजे विषय आहे तो मूव्हिंग आहे, लाईव्ह आहे, लाईटनिंग आहे, जे काय आहे ते तुमच्या अनुरूप तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर मग इथं मूर्तीची स्थापना करताना तुम्ही मिरवणूक काढणार असाल तर मग यस करायचं आहे आणि यस केल्यानंतर मग ते डेट तुम्हाला इथे तर निवडावी लागेल. त्याच्यानंतर मग तुमचा म्हणजे कधी म्हणजे मिरवणूक स्टार्ट करणार आहे, कधी एंड करणार आहे, त्याचा रूट काय असणार आहे, मग त्याच्यानंतर व्हेइकल मग त्याच्यामध्ये असणार आहे का, बँड पथक असणार आहे का, ड्रम्स लेझिम्स वगैरे असणार आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं भरायचं आहे. जर तुम्ही म्हणजे मूर्तीची स्थापना करताना मिरवणूक म्हणजे मिरवणूक काढणार नसाल तर नो, तर मग इथं सोडून द्यायचं आहे. आता याच्यामध्ये मूर्तीचं ज्यावेळेस विसर्जन करायचं असेल आणि त्यावेळेस तुम्ही जर मिरवणूक काढणार असाल तर त्यावेळेस मग तुम्हाला इथं यस सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला डेट लिहायची आहे. आता या दोघं केसमध्ये जर समजा तुम्हाला फक्त उत्सव साजरा करायचा आहे, मिरवणूक वगैरे नाही काढायची नाहीये, तर मग इथं दोघही ठिकाणी तुम्ही नो नो म्हणून करू शकता. म्हणजेच तुम्हाला इनडोअरसाठी जर तुम्हाला परमिशन पाहिजे असेल, तुम्हाला उत्सवाची परमिशन, तर मग तसा ते तुमच्या अनुरूप तुम्हाला तिथं करायचं आहे. आणि जर मिरवणूक काढायची असेल विसर्जनसाठी, यस करायचं आहे, त्याची डेट लिहायची आहे. मग तुमचं कधी तुम्ही विसर्जन स्टार्ट करणार आहे, कधी एंड करणार आहे, त्याचा रूट काय असणार आहे, बँड पथक लावणार आहे का, लेझिम पथक लावणार आहे का, ती सगळी जी माहिती आहे तुम्हाला तुमच्या अनुरूप इथं करायची आहे. आता याच्यामध्ये तुमचं जर ऑफिस म्हणजे ते पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती याच्यापूर्वी कोणता जर गुन्हा वगैरे काही केसेस वगैरे असेल तर त्यावेळेस इथं त्याचा त्याच्या संदर्भात इथं मेन्शन करायचं आहे. तर या प्रकारे हे सगळे फील्ड जे आहे तुम्हाला तुमच्या अनुरूप भरून घ्यायचे. आता सध्याच्या मितीला हे जे डॉक्युमेंट्स आहेत जसा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ऑफ चॅरिटी कमिशनर, परमिशन फ्रॉम ग्राम पंचायत, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, म्युन्सिपल ये सारी चीज़ें जो है आपके पास में है तो वो आप उसको मतलब है ना अपलोड कर सकते हो, अगर नहीं है तो छोड़ देना है. उसके बाद में फिर ये कॉपी ऑफ पिछले साल का जो पुलिस का कॉपी रहेगा परमिशन का वो आपको देना है.
एनओसी मतलब मैंने जिस भी जगह पर आप मतलब मैंने ये उत्सव साजरा करने वाले हैं, तो उस ओनर का जो है जगह मालक का आप परमिशन रहेगा तो वो लगेगा। उसके बाद में ट्रैफिक ब्रांच का जो है ट्रैफिक कंट्रोल का उनका एनओसी लगेगा। अगर है तो आपको अपलोड करना है, अगर नहीं है तो फिर उसके बाद में आपको जब ये अप्लीकेशन आप सबमिट करने के बाद में इसका प्रिंटआउट निकालोगे तो वो प्रिंटआउट के साथ में ये सारे डॉक्यूमेंट्स आपके पास जो जो अवेलेबल है वो आपको वहाँ पर जमा करना रहेगा। तो यहाँ सबमिट करने के बाद में तो ये आपका अप्लीकेशन नंबर जनरेट हो गया। अब इसे यहाँ पर प्रिंट करना है, तो यहाँ पे प्रिंट करने के बाद में देखो यहाँ पर जो है प्रिंट का या तो सेव का ऑप्शन आप दिखाई दे रहा है, तो यहाँ पर जो है वर्ड में, एक्सेल में, पावर पॉइंट, पीडीएफ, ये जो भी मैं आपको सेव करना है तो जनरली हम पीडीएफ को ही सिलेक्ट करते हैं। तो यहाँ पे देखो ये पीडीएफ सेव हो गई है। अब ये पीडीएफ को हम क्लिक करेंगे तो ये देखो ये जो है मैं डमी बनाया हूँ, ये आपको आपके अनुरूप करना है। मैं सिर्फ एक ट्यूटोरियल पर्पज़ ये वीडियो बनाया हूँ। तो ये सारी जो अभी एप्लीकेशन है, ये एप्लीकेशन आपको प्रिंट करके जो है आपका जो भी संबंधित पुलिस स्टेशन है वहाँ पे जाके इसे जमा कर देना है और उसी के साथ में जो भी डॉक्यूमेंट्स है वो जाके जमा कर देना है। तो जो आपका मतलब मैंने सारी चीज़ें ऑनलाइन होने की वजह से आपको ज़्यादा टाइम नहीं है, आपका कोई एक आदमी भी कोई भी एक मंडल का सदस्य जाके भी ये डॉक्यूमेंट्स वहाँ सबमिट कर सकता है, डॉक्यूमेंट सबमिट कर सकता है। उसके बाद में जो संबंधित पुलिस स्टेशन है आपको परमिशन देगी। तो दोस्तों आज के लिए हम यहीं रुकेंगे। धन्यवाद। जय हिंद।